मित्रांनो नमस्कार, मी कृषी मित्र बापू नाने. तुम्हाला बीज प्रक्रिया कशी करायची आणि का करायची ह्याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. तर आपण पाहूयात अगोदर की बीज प्रक्रिया का करायची. आपली पेरणी झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बघतो उगवत असताना की बरंचसं बी आपलं नासलेलं असतं, कॉलर रूट झालेले असते. मग ह्याचं नेमकं कारण काय आहे? तर असे ना आपल्या जवळजवळ 15 ते 20% बियाणं असं आपलं त्या बुरशीमुळे खराब झालेलं असतं, जेणेकरून आपली उत्पादकता घटते. तर हे घटू नये म्हणून आपल्याला हे बीजला प्रक्रिया करायची असते आपल्याला. तर हे ज्या आपल्या जमिनीमध्ये फ्युजारियम नावाच्या या फायटोथ्रिप्या नावाच्या ह्या बुरशी असते, आता ह्या बुरशीला सध्या खाणारी आपल्याकडे बुरशी आहे तिचं नाव आहे ट्रायकोडर्मा. ह्याची सध्या आपल्याला जर का आपण बीज प्रक्रिया करताना वापरलं तर जेणेकरून आपलं एकही बी सणणार नाही किंवा वाटो होणार नाही. जसं की आज कोरोनाच्या महामारीमध्ये सध्या इस्रायलसारख्या देशाने 100% लसीकरण करून घेतलेलं आहे. हे लसीकरण करून घेतल्यामुळे इस्रायल आज कोरोनामुक्त देश असा घोषित करण्यात आलेला आहे. मग तशी ही जी बीज प्रक्रिया आहे ही ह्या पिकाची लसच आहे की जेणेकरून आपल्याला इतर रोग काही होणार नाही. मग हे करीत असताना हे रायझोबियम आहे, हे PSB आहे, हे जे पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया आहेत, आणि हे जे आपण घेतले सर्वात प्रथम जे आहे ते आपण थायरम बायोविस्टीन ह्या दोन्हीपैकी एक फंगिसाईड वापरायचे आहे. कधीही लक्षात ठेवा FIR हे 3 शब्द, F म्हणजे फंगिसाईड, सगळ्याच्या अगोदर आपल्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करायची आहे. I म्हणजे इन्सेक्टिसाईड म्हणजे आपल्याला रासायनिक जर अभिक्रिया करायची असेल, समजा ॲक्ट्रा आहे म्हणजे थायमुक्ताजाम, ह्याची प्रक्रिया करायची. आणि सगळ्यात शेवटी हे जे जीवाणू आहेत हे जीवाणूची प्रक्रिया करायची आहे. तर जीवाणू कशामुळे लावायचे? तर आपल्या हवेमध्ये जो नत्र आहे तो सगळा नत्र हे रायझोबियम नावाचे जे जीवाणू आहेत मुळाशी बसून हवेतला नत्र घेऊन आपल्या झाडाला ते देत असतात. पुन्हा जे आहे ते PSB घ्यायचे आपल्या पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया. हे आपल्या जमिनीमध्ये अविद्राव्य स्वरूपामध्ये बरंच पोटॅश असतं, हे पोटॅश उपलब्ध करून देण्याचं काम PSB करते. तर जे पोटॅश आहे पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये, आता आपण जर माती परीक्षण केलं तर पोटॅश तर भरपूर आहे म्हणून आपण DAP पेरतो, पण तो उपलब्ध होतो का? तर उपलब्ध होत नाही. पोटॅशचे जवळजवळ जे काय रेणू असतात ते 8 मायक्रॉनचे असतात, आणि हे जे पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया आहे तो 8 चे 4, 4 चे 2, 2 मायक्रॉन केल्याबरोबर आपल्या पिकाला सध्या ते अपटेक करता येतात. त्यामुळे आपल्याला पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया हे पण लावायचे, आणि सगळ्यात शेवटी ट्रायकोडर्मा लावायचं आहे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही बुरशीनाशकाचा पासून आपले सगळे पिकं वाचले पाहिजेत. तर सर्वांच्या अगोदर ह्याच्या बियाणावर आपलं सगळे हे चिकटून बसावं, ह्याच्यासाठी गुळाचं पाणी आहे बघा केलेलं, आपण साधारणतः 100 ग्रॅमचं गुळाचं पाणी करायचं एक ह्याच्यासाठी 30 किलो बियाण्यासाठी. तर हे अगोदर आपण गुळाचं पाणी हे पिकावर लावून घ्यायचं आहे, आणि हे हलवित असताना साहेब फक्त 3 बोटांना आपल्याला हलवायचं आहे की जेणेकरून. तर सर्वांच्या अगोदर ह्याच्या बियाणावर आपलं सगळे हे चिकटून बसावं, ह्याच्यासाठी गुळाचं पाणी आहे बघा केलेलं, आपण साधारणतः 100 ग्रॅमचं गुळाचं पाणी करायचं एक ह्याच्यासाठी 30 किलो बियाण्यासाठी. तर हे अगोदर आपण गुळाचं पाणी हे पिकावर लावून घ्यायचं आहे, आणि हे हलवित असताना साहेब फक्त 3 बोटांना आपल्याला हलवायचं आहे की जेणेकरून ह्याचं बियाण्याचं कातड जे असतं ते खूप पातळ असतं, मग त्याला इजा होता का म्हणे. आणि पुन्हा सगळ्याच्या अगोदर जे आहे ते आपल्याला हे जे आपले तुमच्याकडे 22 टन असलं तरीही चालतं, किंवा आपल्याला त्या बॅगबरोबर थायरम भेटतं बघा, ते थायरम टाकून घ्यायचं, ते घ्यायचं लावून. ते घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आता हे जे आहे ते रायझोबियम आहे, तर हे रायझोबियम आपल्याला घ्यायचं लावून. रायझोबियम साधारणतः प्रति 1 किलोसाठी 5 मिली वापरायचं आहे. जर का पावडर फॉर्म असलं तर कमीत कमी आपल्याला 10 ते 15 ग्रॅम आपण 1 किलोसाठी वापरू शकता. हे रायझोबियम झालं. रायझोबियम झाल्यानंतर हे PSB आहे, हे PSB घ्यायचं वापरून. पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया हे जे आहे ते पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया म्हणजेच आपलं जमिनीतला जो अविद्राव्य स्वरूपातला पालाश आहे तो आपल्याला भेटल. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते आपल्याला हे ट्रायकोडर्माची पावडर त्याच्यावर टाकून घ्यायची आहे. आणि ट्रायकोडर्माची पावडर त्याच्यावर टाकून घेतली की मग मात्र आपल्याला ते जे आहे ते आपल्याला हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे बघा, काय की जेणेकरून आपल्या बियाण्याला कसं वरच्या कवचाला कसलाही डक्का लागता का म्हणे. हे अशा पद्धतीने 4-5 वेळेस आपल्याला घ्यायचं की जेणेकरून त्या गुळाच्या पाण्यामा आणि बाकीच्या मग त्याची कोटिंग होईल, आणि हे कोटिंग झाल्यानंतर पुन्हा बियाणं आपल्याला खाली ठेवायचं. आणि ही प्रक्रिया करत असताना बियाण्याच्या आपल्याला पेरणीच्या 1 तास ते 1.5 तास फक्त अगोदर करायचे आहे, आणि हे बियाणं असं सावलीत पुन्हा सुकून ठेवायचं आहे. असे केल्यामुळं आपल्याला रासायनिक खताची 20% मात्राची बचत होणार आहे. पुन्हा बियाणे बियाण्याची जी क्षमता आहे ते सर्वच उगवणार आहेत.
त्यामुळे आपलं 20% उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तर मित्रांनो फटाफट लाईक करा आणि कमेंट करा. जय जय हिंद, जय किसान.